केमिकल, न्यूरल म्हणजे काय? तर जे तुम्ही ब्रेन स्पाइनल कॉर्ड नर्व्स बघितलं त्याला आपण न्यूरल कंट्रोल म्हणतो, आणि केमिकल्स म्हणजे हार्मोन्स असतात, तर त्याचा आपल्याला आता स्टडी करायचं. तर आपण केमिकल्स मध्ये शिफ्ट करतोय, छोटे करतो. हो तो येतो ओके, आहे. बघा हे सर्व मूव आहेत इथे. आपण रेग्युलर सर्वांचा हा टॉपिक झाला आहे. माधवी झालाय ना? प्रतीक्षा, माधवी, प्रतीक्षा, केमिकल कोऑर्डिनेशन ऑलरेडी आपण मागच्या वर्षी बघितलंय, रेग्युलर वाल्यांचे बघितलंय, काही पर्सनल वाले दोन्ही काही तुमचंही बघितलंय. बघितलं ना आपण केमिकल कोऑर्डिनेशन? हॅलो, तर आपण ऑलरेडी ही सिस्टीम बघितलेली आहे. त्याला पुन्हा आपण रिपीट करतोय कारण तुमचं सिलेबस थोडासा ट्विस्ट झाला. 11th सिलेबस 12th आलाय, चेंजेस झालेत, याला वॅटेज वाढलाय. तर आपण केमिकल कोऑर्डिनेशन स्टार्ट करतो. काही फॅक्ट नवीन केले त्यांनी बघू. तर मला वाटतं की हे प्रतीक्षा तू असणार केमिकल कोऑर्डिनेशन, स्टार्ट कर, एवढं वाचून टाक, एवढं वाच, चलो फास्ट. प्रतीक्षा माधवी आज कोणाच चांगला वाच. सर प्रतीक्षा नाही आहे, मी वाचते. प्रतीक्षा का नाही लेक्चरला? नाही लेक्चरला कनेक्टेड नाही आहे. नाही ठीक आहे, वाच. केमिकल कोऑर्डिनेशन. The cells and organisms communicate with each other through chemical signals. Also, they are broadly of four types as follows. Autocrines, cells release secretin to stimulate itself. Paracrines, cells release secretin to stimulate neighboring cells. Endocrine, cells release secretin to stimulate distant cells. And pheromones, organs release secretin to stimulate other organism. हे बघा, पॉइंट हा आहे की आपल्याला केमिकल कोऑर्डिनेशन शिकायचं. आपला ब्रेन होता, ब्रेन नर्वस आणि स्पायनल, ब्रेन स्पायनल कॉर्ड आणि न्यूरॉन्स हे कंट्रोल, आपल्याला कंट्रोल करणार हे एक मेकॅनिझम आहे, त्याला आपण ब्रेन स्पायनल कॉर्ड न्यूरॉन म्हणतो. आणि दुसरं आहे त्याला आपण म्हणतो हार्मोन्स. आता या हार्मोन्स ऍक्च्युली काय असतात? तर हे हार्मोन्स हे केमिकल्स असतात, तर ते केमिकल सिग्नल असतात. आतापर्यंत वरती तुम्ही इलेक्ट्रिकल सिग्नल बघितला किंवा इम्पल्स बघितला, त्याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम अशा प्रकारे मी गप्पा करायचो. सोडियम सोडियम प्लस असतं, पोटॅशियम प्लस असतं, काही निगेटिव्ह प्रोटीन्स असतात. म्हणजे प्लस मायनसचे आपण गप्पा करत होतो, म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नल होता. केमिकल सिग्नल आहे, केमिकल सिग्नल टोटली हार्मोन्स म्हणजे केमिकल्स असतात. आणि हे एकमेकाला कसे कनेक्ट करतात? ऑर्गन्स एकमेका, सेल आणि ऑर्गन एकमेकाला कसे कम्युनिकेट करतात केमिकल सिग्नलने, हे आपल्याला शिकायचं. मग त्यामध्ये पहिला आहे ऑटोक्राईन. ऑटोक्राईन म्हणजे काय? तर एक सेल आहे, ते एक गोष्ट रिलीज करते, सिक्रेशन म्हणजे एक पदार्थ रिलीज करते आणि स्वतः स्टिम्युलेट होते. ठीक आहे, म्हणजे ते स्वतःला स्टिम्युलेट, ऑटो म्हणजे काय? स्वतःला एक स्वतःच एक सबस्टन्स रिलीज करून स्वतःला स्टिम्युलेट करणं, याला म्हणायचं ऑटो. ठीक आहे, आता पॅराक्राईन म्हणजे काय? सेल एक सबस्टन्स रिलीज करते आणि नेबरिंग सेलला काय करते, ही सेल आहे ही तिच्या शेजारच्या सेलला काय करते, स्टिम्युलेट करते,
इथून काहीतरी सबस्टन्स सोडून, हार्मोन सोडून, ठीक आहे, याला पॅराक्राईन म्हणतात. एंडोक्राईन म्हणजे काय, तर सेल असते ते सिक्रेशन करते आणि स्टिम्युलेट ऑर्गन. जसं एक्झाम्पल माहिती आहे तुम्हाला की एक थायरॉइड ग्लँड इथे असते आणि ही थायरॉइड ग्लँड तुमच्या नेक मध्ये असते. हे तुमचं हेड आहे, हे नेक रिजन आहे, इथे थायरॉइड ग्लँड असते आणि हा तुमचा हँड आहे. हँडची ग्रोथ होते आहे याला कंट्रोल करणार हे थायरॉइड मधलं थायरॉक्सिन हार्मोन असतं. म्हणजे ग्लँड आहे नेक मध्ये, त्याच्या सेल्स आहेत तुमच्या नेक रिजन मध्ये, मानेमध्ये, आणि त्यातला इफेक्ट होतोय तुमच्या हातावर. तर याला म्हणतात की सेल कंट्रोल्स सेल स्टिम्युलेट द डिस्टंट सेल. डिस्टंट म्हणजे हातातल्या सेल. तर याला म्हणतात एक सेल दुसऱ्या डिस्टंटच्या सेल वरती काम करते, त्याला इंडोक्राईन म्हणतो आपण. हे काय आहे, फेमो फेरोमोन. म्हणजे कसं की एक ऑर्गन असतो तो एक सिक्रेशन रिलीज करतो आणि काय करतो, अदरला काय करतो, स्टिम्युलेट करतो. म्हणजेच काय, ऑर्गन रिलीज सिक्रेशन टू स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे दुसऱ्याला काय करणं, कंट्रोल करणं. आता ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स आपण हा टॉपिक झाल्यावरती बाय एक्झाम्पल बघू की कशा प्रकारे एक ऑर्गन एक बॉडीचा दुसऱ्याला कंट्रोल करतो ऑर्गॅनिझम्सला, किंवा एक सेल दुसऱ्या ऑर्गनला कशी कंट्रोल करते, किंवा एक सेल दुसऱ्या सेलला कशी कनेक्ट करते, किंवा एक सेल स्वतःच कशी कंट्रोल होते. ते काही टाईप्स आहेत तुम्हाला याच्यामध्ये. आणि आपला सर्वात महत्वाचा टाईप आपल्याला हा शिकायचा की तो एक सेल दुसऱ्या ऑर्गनला बॉडीमध्ये डिस्टन्सनी कसं कंट्रोल करते, हा आपला मेजर टॉपिक आहे. बट तो टॉपिक शिकण्याआधी कशा कशा प्रकारे कंट्रोल केलं जातं त्याचे हे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे एकाने दुसऱ्या ऑर्गॅनिझमला डायरेक्ट कंट्रोल करणं, एक सेलने शेजारचीला कंट्रोल करणं, एकाने स्वतःलाच कंट्रोल करणं आणि एका सेलने बॉडीतल्या दुसऱ्या ऑर्गनला कंट्रोल करणं. पॉइंट क्लिअर होत आहे का? कंडिशन्स आहेत, त्याला आपण काही नाव दिलेत. हॅलो 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 सर, पॉइंट करते का माझं काय म्हणतोय मी सर? ते फेरोमोन्स जे ते नाही कळलं. एक मिनिट, आता मला ते याच्यात जावं लागेल. डिस्टन्स फेरोमोन्स. तुम्हाला चांगल्या प्रकारे नंतर सांगतो मी फेरोमोन्स कशा प्रकारे असतात, ठीक आहे? हा टॉपिक झाल्यावर बोलतो मी. लेक्चर संपताना मला आठ फेरोमोन्स, मला त्याच्यावरती थोडं इनडेप बोलावं लागेल, ठीक आहे? हे असतं की ऑर्गॅनिझम दुसऱ्याला कशा प्रकारे कंट्रोल केला तर हा कन्सेप्ट आहे, तर त्याच्यावरती मी थोडं नंतर बोलतो. माझा पॉईंट महत्वाचा आहे की मला इंडोक्राईनला कव्हर करायचं आहे. काय होतं आपलं की आपण याच्यामध्ये काय करतो, अटकून जातो. आपल्याला हे बघा, आपला फोकस असा आहे याच्यामध्ये, असा फोकस आहे आपला. तर याला आपण लेक्चर संपताना 5 मिनिटात कव्हर करू. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की कोण कोणाला कंट्रोल करतो, दॅट्स ऑल. आता काही कॉम्प्लेक्स ॲनिमल्स आहेत हे वाचायचं, हे वाचा. हायर ॲनिमल्स हॅव कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन. ड्यू टू दिस, इन ॲडिशन टू द नर्वस कोऑर्डिनेशन, देअर इज नीड ऑफ केमिकल कोऑर्डिनेशन. केमिकल कोऑर्डिनेशन इज कॅरीड आउट बाय सिक्रेशन ऑफ डक्टलेस ग्लँड्स. दिस केमिकल कोऑर्डिनेशन सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज द एंडोक्राईन सिस्टीम. हे बघा, महत्वाचा पॉइंट आहे, तुमच्या चॅप्टरचाच पॉइंट आहे की इंडोक्राईन सिस्टीम काय असते. तर मागच्या वर्षी सांगितलं होतं की आपल्या बॉडीमध्ये काही ग्लँड्स असतात आणि त्यांना डक्ट नसतात, म्हणजे त्या ग्लँडला अशा ट्यूब्स नसतात. ती ग्लँड अशी बॉडीत कुठेतरी असते आणि हा ऑर्गन असतो. कारण आपण हा कन्सेप्ट बघतोय की ह्या कन्सेप्टमध्ये बघा, एक सेल असते आणि एक डिस्टन्स, एका अंतरावरती एक ऑर्गन असतो, हा ऑर्गन आहे आणि तो डिस्टन्सवरती असतो. त्याच्यामध्ये काही कनेक्शन नसतं, म्हणजे सेलकडनं काही अशी ट्यूब इथे आलेली नसते की ऑर्गनकडनं तिथे सेलचं काही कनेक्शन नसतं. आणि तिथून हा सेल काय करतो, हा सेल ह्या ऑर्गनला कंट्रोल करायला लागतो. आणि कंट्रोल करण्यासाठी तो ट्यूब वगैरेचा युज करत नाही, तो फक्त काय करतो, एक हार्मोन तयार करतो
आणि एक सबस्टन्स तयार करतो ब्लड मध्ये, काय करून देतो, मर्ज करून देतो किंवा सोडून देतो. आणि तो ब्लड जेव्हा ह्या ऑर्गनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा त्या ऑर्गनवरती तो इफेक्ट दाखवायला लागतो. तर याला म्हणतो आपण डक्टलेस ग्लँड. त्यांना ग्लँडला स्वतःच असं कम्युनिकेशन नसतं, म्हणजे जी ग्लँड आहे ती अशा प्रकारे असे स्वतःचे कम्युनिकेशन नेटवर्क तयार करत नाही. ती ब्लड ला आपला काय म्हणतो, एक ट्रान्सपोर्टिंग मीडियम म्हणतो, म्हणजे ब्लड थ्रू ते कम्युनिकेशन करतं. अशांना आपण म्हणतो डक्टलेस ग्लँड आणि त्यांना आपण म्हणतो इंडोक्राईन सिस्टीम. आता आपल्या बॉडीमध्ये सर्वात महत्वाची ऍक्च्युली इंडोक्राईन सिस्टीमच आहे, ज्यामध्ये की आपली बॉडी पूर्ण कंट्रोल होते. मग पॉईंट काय लक्षात ठेवणार तुम्ही, यांना ग्लँडला बिलकुल डक नसतात, म्हणजे ट्यूब्स नसतात, आणि हा एक केमिकल कोऑर्डिनेशनचा महत्वाचा पॉईंट आहे एवढंच. आता इंडोक्राईन सिस्टीम आहे इथे तर वाचा याच्यामध्ये संपूर्ण. द इंडोक्राईन सिस्टीम कंट्रोल्स बॉडी ऍक्टिव्हिटीज मीन्स ऑफ केमिकल मेसेंजर्स कॉल्ड हार्मोन्स. एवढाच पॉइंट आहे की इंडोक्राईन सिस्टीम जे आहे तिला जर बॉडीला कंट्रोल करायचे आहे तर ती एका सबस्टन्सचा युज करून तिला हार्मोन्स म्हणतात. हार्मोन्स हे काय असतात, आपल्या ब्लड मध्ये फिरणारे काही सबस्टन्स आहेत जे काय होतात त्या सेल्सने ग्लँडने सोडलेले असतात. म्हणजे तुमची आता ही ब्लडची टेस्ट झाली, त्याच्यामध्ये भरपूर हार्मोन आहे आणि ते हार्मोन कोणी तयार केले, तुमच्या बॉडीमध्ये नंबर ऑफ ग्लँड्स आहेत 9 to 10 ग्लँड्स आहेत, तर ते हे हार्मोन तयार करतात, ब्लड मध्ये टाकतात, तुमच्या बॉडीला कंट्रोल करतात. ठीक आहे, तर हार्मोन्स थ्रू इंडोक्राईन सिस्टम काम करते. हार्मोन्स हे ब्लड मधनं कॅरी केले जातात कारण त्यांना त्या ग्लँडला ट्यूब नसतात. हार्मोन हे कॅरी केल्यानंतर ब्लड कडनं त्या ऑर्गन कडे, आणि त्या हार्मोन ऍक्च्युली काय असतो, एक मेसेज असतो, तो त्या टार्गेट ऑर्गनला कळतो आणि तो ते टार्गेट ऑर्गन काय करतो, मग स्पेसिफिक एक प्रोसेस करायला सुरुवात करतो. म्हणजे ही थायरॉइड ग्लँड होती आणि ही तुमची हँडची एक सेल होती. तर थायरॉइड ग्लँडने थायरॉक्सिन तयार केल्यानंतर जेव्हा ते ब्लड मधनं त्या सेलला ते थायरॉक्सिन कळतं, तेव्हा त्या सेलला कळतं की आपण आपली ग्रोथ केली पाहिजे, डिव्हिजन वाढवलं पाहिजे आणि तुमच्या हँडची ग्रोथ व्हायला लागते. याला आपण म्हणतो की मेसेज. तर ह्या ग्लँड ज्या असतात इंडोक्राईन ग्लँड, त्या थ्रू हार्मोन काय करतात, मेसेज रिलीज करतात. टार्गेट ऑर्गनला तो मेसेज मिळतो, सप्लाय कोण करतो, ब्लड करतो, आणि तो जो ऑर्गन आहे तो ऍक्टिव्हिटी करायला लागतो आणि त्याच्यामुळे तुमची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट सुरू असते. पॉईंट कळला, सिम्पल मेकॅनिझम आहे एकदम. मेसेंजर कोण आहे इथे, मेसेज घेऊन जाणारा ब्लड आहे. मेसेज कोण असतो, हार्मोन असतो. पाठवणारा कोण असतो, ग्लँड असतो. ज्याला मेसेज मिळतो तो कोण असतो, ऑर्गन असतो. अशा प्रकारे ऑर्गनला मेसेज करतो आणि तो कामाला लागतो. मग तुमच्याकडे मेसेज दोन प्रकारे मिळतो, हा हँड आहे, याच्या ज्या सेल्स आहे याला ब्रेन कडनं ही मेसेज मिळतो, याला आपण न्यूरल कंट्रोल म्हणतो. ह्या सेलला ह्या ग्लँड कडनंही मेसेज मिळतो थ्रू हार्मोन, याला केमिकल आपण कंट्रोल म्हणतो, याला न्यूरल कंट्रोल म्हणतो. हा सिग्नल वेगळं काम करतो, फास्ट काम करतो, डेली ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतो. हा जो सिग्नल आहे तो तुमचं ग्रोथ डेव्हलपमेंट बघतो. म्हणजे केमिकल कोऑर्डिनेशन जे आहे ते तुमचं डेली ऍक्टिव्हिटी कव्हर नाही करत, ते काय करतं, मोस्टली तुमचं ग्रोथ, तुमचं ओव्हरऑल स्लोली प्रोसेस असते आणि स्लोली तुमचं बॉडीला काय करते, डेव्हलप करते. चला एक मिनिट आहे का, आदित्य? नाही सर. हॅलो, ओके. हे बघा, हार्मोन्स मागच्या वर्षी आठवत आहे का, ज्यामध्ये शिकवलं होतं मी तुला विचारलं होतं टाइप्स ऑफ हार्मोन्स, आठवत आहे? हो. हार्मोनचे टाईप असतात काही, हार्मोन्स कोणकोणते असतात. माझ्या माहितीप्रमाणे क्वेश्चन आलेले आहेत प्रोटीन्स वरती आलेले आहेत, प्रोटीन हार्मोन वरती एक्झाम्पल ऍक्च्युली विचारले गेलेले आहेत. तर लक्ष ठेवा प्रोटीन हार्मोन वरती, कोणते प्रोटीन हार्मोन असतात, त्यांचं काय काम असतं. एक्झाम्पल आलेले आहेत, अमाइन्स एक टाईप आहे. चला माधवी वाज फटक्यात, स्लो चालले आपण बायोलॉजीला भरपूर. अमाइन्स, दीज आर सिंपल अमाइन्स. कॅटेकोलामाइन्स सिक्रेटेड बाय एडर्नल मेड्युला पी एपाइन फ्राइन एंड मेलाटोनिन फ्रॉम पाइनल ग्लँड. सम आर मॉडिफाइड फ्रॉम द अमाइनो ऍसिड्स, एक्झाम्पल थायरॉक्सिन. हे बा, हे हा जो पॉइंट आहे, अमाइन्स आणि सिम्पल अमाइन्स आणि कॅटेकोलामाइन्स. ऍक्च्युली आपला अमाइन चॅप्टर बाकी आहे,
आपण ते अल्कोहोल हॅलोअल्केन्स वगैरे तिथे अडकलोय. आपला अमाइन चॅप्टर मध्ये तुम्हाला मी सिम्पल अमाइन्स कसे असतात, अमाइनचे टाइप काय असतात, कॅटलामाइन्स काय असतात, याच्याबद्दल आपण चांगल्या प्रकारे स्टडी करू. इथे पॉइंट हा आहे की हा एक अमाइन केमिस्ट्री मधला जो कॅटेगरी त्याचा एक पार्ट आहे. अमाइनचे याच्यामध्ये स्ट्रक्चर असतं, नायट्रोजनचे कंपाऊंड आहेत. कोण सिक्रेट करतं हे जे अमाइन हार्मोन कोण बनवतं, तर ऍड्रिनल मेडुला. ऍड्रिनल मेडुला म्हणजे कोण, किडनी असते, किडनीवरती एक ग्लँड असते जे नाव असतं ऍड्रिनल ग्लँड, आणि त्याच्या बाहेरचं माहिती तुम्हाला पोर्शन मेडुला असतो आणि मधला कॉर्टेक्स असतो, सॉरी कॉर्टेक्स बाहेरचा मधला मेडुला. तर तुमचं जे किडनीवरचं ग्लँड आहे तिथलं ग्लँड काय बनवतं, हे अमाइनचं हार्मोन बनवतं. इपिनेफ्रिन आणि नॉर इपिनेफ्रिन, मेलॅटोनिन हे जे हार्मोन्स आहेत हेही तुम्हाला आता पुढं त्याचे फंक्शन येणारच आहेत मला वाटतं, असतील पुढं आहेत ना पुढं फंक्शन की नाही बुक मध्ये. या ठीक आहे, पुढे नसले तर आपण घेऊ. हे इपिनेफ्रिन, नेफ्रिन वगैरे, मेलॅटोनिन हे सर्व हार्मोन्स आहेत. मेलॅटोनिन माहिती आहे पिनियल ग्लँडचं हार्मोन आहे, ब्रेन शिकवलं मी तुम्हाला, शिकवलं ना काय काम करतं माधवी. माधवी मेलॅटोनिन काय काम करतं मागच्या चॅप्टर मध्ये झालंय, कोणाला माहिती आहे बोला, आवाज येतोय का माझा आधी सांगा राज. हो सर. माधवी मला यस सर नो पाहिजे आन्सर, यस सर नो. हो सर. हे बघा मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं मी ब्रेन मध्ये जेव्हा पिनियल ग्लँड होते तेव्हा सांगितलं होतं हा एकता हार्मोन आहे, याच्यावरती भरपूर क्वेश्चन आलेला आहे आणि मुलं बाकीचे हार्मोन लक्षात ठेवतात, हा हार्मोन विसरून जातात. तुम्हाला सांगितलं होतं मेलॅटोनिन जो हार्मोन असतो तो टोन म्हणजे काय कलर असतो स्किनचा टोन वगैरे, तो आपल्या स्किनचे कलरचे टोन मेंटेन करतो, मेलॅलिनला मेंटेन करतो. तर इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं स्किनचे टोन मेंटेन करण्याचं काम याचं असतं. पिनियल ग्लँडचं महत्वाचं हार्मोन आहे. किंवा मागच्या लेक्चर माझे व्हिडिओ बघा, मी त्याच्यावरती बोललोय तुम्हाला की पिनियल ग्लँडचं हार्मोन लोक विसरतात. काही हार्मोन आहेत जे थायरॉक्सिन वगैरे आहे, नाव ऐकलंय तुम्ही थायरॉक्सिन आहे की ते अमाइन बेस्ड हार्मोन मध्ये येतं, थोडस त्याच्यामध्ये अमाइनचे कंटेंट येतात, तर थायरॉक्सिन ही त्यामध्ये येतं. माझ्या माहितीप्रमाणे हे हार्मोन तुमचं पार्ट असलं पाहिजे, कोणतं, थायरॉक्सिन, मेलॅटोनिन, इपिनेफ्रिन आणि नॉरेपिनेफ्रिन. हे हार्मोन डोक्यातच पाहिजे नीट वाल्यांसाठी, तर पर्टिक्युलर पाहिजे किंवा पीसीबी ग्रुप वाले जे आहे सीटी वगैरे सर्वांचं पार्ट पाहिजे की अमाइन बेस हार्मोन कोणते असतात त्यांचे एक्झाम्पल. आता अमाइन काय असतं ते आपण आपल्या चॅप्टर मध्ये बघू केमिस्ट्री मध्ये. पेप्टाइड हार्मोन, आता पेप्टाइड हार्मोन जे असतात हा वाचायचं. पेप्टाइड हार्मोन्स, दीज हार्मोन्स कन्सिस्ट ऑफ लॉन्ग ऑर शॉर्ट चेन ऑफ अमाइनो ऍसिड्स, एक्झाम्पल हार्मोन्स ऑफ हायपोथॅलमस, ऑक्सिटोसिन, ADH अँड GnRH. हे बघा पेप्टाइड हार्मोन जे असतं, पेप्टाइड वर तुम्हाला कळालेलं, पेप्टाइड म्हणजे अमाइनो ऍसिड. आता अमाइनो ऍसिड हा कन्सेप्ट कुठून येतो, तर हा क्लास 8 मधून येतो की ज्यांनी काय खाल्ले, प्रोटीन खाल्ले, त्या डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करतं, अमाइनो ऍसिड मध्ये छोटे छोटे तुकडे करतं. म्हणजे याने एक काय खाल्ला, एक खाल्ला, त्याच्या बॉडीमध्ये चेन तयार होतात. ठीक आहे, याला म्हणतो आपण प्रोटीन. आणि प्रोटीन मध्ये काय असतं, मग अशा प्रकारचे ब्लॉक्स असतात छोटे छोटे, त्यांना म्हणतो आपण पेप्टाइड चेन. म्हणजे प्रोटीन जे खाल्लं आपण एग मधलं, त्याचे छोटे छोटे तुकडे जे आहेत त्याला आपण म्हणतो पेप्टाइड चेन. आणि या पेप्टाइड मधला हा छोटासा ब्रिज जे दिसतोय तुम्हाला, हा रेड कलरने मार्क करतोय, हा असतो अमाइनो ऍसिड. म्हणजे अमाइनो ऍसिडला जर तुम्ही एक ब्रिक म्हटलं, तर त्याचे जर छोटे छोटे वॉल तयार झाले घराचे, तर त्याला आपण पेप्टाइड चेन म्हणू आणि पूर्ण घराला आपण प्रोटीन म्हणू. म्हणजे तुमच्याकडे घर आहे, ते प्रोटीन आहे, त्याचे जे वॉल्स आहेत, एक एक वॉल असतो ना तुमच्या घराला, तुमचे प्रत्येक भिंती, एक एक भिंतीला आपण पेप्टाइड चेन म्हणू किंवा पेप्टाइड चेन म्हणू त्याला आपण. आणि नंतर त्या भिंतीमध्ये जो छोटासा स्क्वेअर आहे किंवा त्याला ब्रिक म्हणू आपण, तर त्याला आपण काय म्हणतो, अमाइनो ऍसिड. तुमचं घर पूर्ण अमाइनो ऍसिडच बनलाय, पण वॉल वॉल नाही बनलाय, म्हणजे काय पेप्टाइड चेन नाही बनलाय, आणि त्या घराला तुम्ही प्रोटीन म्हणणार.
तर हे जे मग वॉल वॉल बद्दल कॉन्सेप्ट म्हणजे एक प्रोटीन आहे त्याचे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत म्हणजे तो प्रोटीनही नाहीये टोटल त्याचे छोटे छोटे अमायनो ऍसिडचे ब्लॉक्स आहेत जसं तुमच्या घराला वॉल असतो अमायनो ऍसिडचे छोटे छोटे ब्लॉक्स आहेत त्याचं जे हार्मोन तयार झालेलं असतं त्याला आपण म्हणतो पेप्टाइड हार्मोन म्हणजे प्रोटीनचाच टाइप आहे पण त्याच्यामध्ये टोटल प्रोटीनचं कॉम्प्लेक्स नाहीये छोटे छोटे तुकडे आहेत ओके नाही तर कन्सेप्ट मध्ये प्रॉब्लेम येतो पेप्टाइड हार्मोन मध्ये आणि प्रोटीन हार्मोन मध्ये प्रॉब्लेम असतो पेप्टाइड आणि प्रोटीन मध्ये थोडा डिफरन्स आहे हार्मोनचे नावं काय आहेत हार्मोनचे नाव आहे हायपोथॅलामस ऑक्सिटोसिन एडीएच जीएनआरएच आता हायपोथॅलामस ऑक्सिटोसिन सांगितलं तुम्ही हायपोथॅलामस ऑक्सिटोसिन एक काम करतो चॅप्टर नंबर होतं आपलं कोणतं चॅप्टर होतं रिप्रोडक्शन मध्ये शिकवलंय मी ऑक्सिटोसिन बोला काय काम करतो माधवी आवाज येतोय का यस ऑर नो सांगायचं यस ऑर नो येतोय सर यस ऑर नो नाही आवाज ठीक आहे मला सांगायचंय ऑक्सिटोसिन माहिती आहे का माधवी नीट वाले हो सर नो तुम्हाला सांगितलं होतं मी जेव्हा रिप्रोडक्शन शिकवलं होतं तेव्हा लेबर प्रोसेस शिकवली होती त्यामध्ये लेबर प्रोसेस मध्ये सांगितलं होतं की एक बेबी असतो बेबी बेबी म्हणजे बेबी नसतो फिटस असतो एम्ब्रियो म्हणू आपण तो त्याने त्याची प्रोसेस कम्प्लीट केली त्याचं पूर्ण डेव्हलपमेंट कम्प्लीट केलं की तो एक सिग्नल तयार करतो तो सिग्नल जातो ब्रेनमध्ये ब्रेनमध्ये त्याला डिटेक्ट केलं जातं म्हणजे तो हा हा फिटस त्याच्याकडनं सिग्नल पाठवतो मदरच्या ब्रेनकडे त्याच्या ब्रेनकडे नाही त्याचा तर इथे आहे तो मदरच्या ब्रेनकडे सिग्नल पाठवतो तिथून ऑक्सिटोसिन रिलीज होतं आणि तो ज्या व्हेसल मध्ये आहे किंवा ज्या त्याला युटरस मध्ये आहे तर त्या मदरचं ब्रेन मग त्या ऑक्सिडोसिनने ह्या वॉलला काय करतो कंट्रोल करायला लागतो आणि मग त्याला लेबर प्रोसेस स्टार्ट करतो आणि मग त्याचा बेबीचा बर्थ होतो पॉइंट करताय तर मी त्याच्यावरती मला माहिती की मी दोन लेक्चर घेतले होते तर हे बघा मी जिथे दोन दोन लेक्चर स्पेंड करतो माझी इच्छा असते तुम्ही त्याचा अभ्यास चांगला केला पाहिजे नीट वाल्यांनी पर्टिक्युलर केला पाहिजे पीसीबी वाल्यांनी राजला नाही लक्षात राहिलं इकडे दुसऱ्यांना शेखरला नाही राहिलं ते गोष्ट मॅथवाले त्यांना फक्त एवढं माहिती पाहिजे की इंडोक्राईन सिस्टीम असतं चार मार्क्सला येतं लिहायचं थोडं संपायचं पण पर्टिक्युलर नीट वाल्यांना हे माहिती असलं पाहिजे की ऑक्सिटोसिन हार्मोन काय आहे कोठे असतो आणि तो काय काम करतो पेप्टाइड काय असतं किंवा हार्मोन काय असतो किंवा न्यूरल काय असतं ठीक आहे तर तुम्ही बायोलॉजी म्हणजे नीट वाल्यांना मी पर्टिक्युलर फोकस करतो बाकीच्यांनी लक्षात घ्यायचं मी नीटच्या दृष्टीने बोलतो तुमच्या डोक्यात जेवढं बसत राहायचं कारण शेवटी इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण करतो नेक्स्ट हायपोथॅलामसचं हार्मोन आहे ऑक्सिटोसिन एडीएच आणि जीएनआरएच आज काम करायचं नीट वाल्यांनी माधवी हार्मोन घ्यायचे हार्मोनचे फंक्शन आणि ते इंटरनेट सर्च करायचे आपल्या ग्रुपमध्ये टाकायचे ठीक आहे हार्मोनची एक लिस्ट असली पाहिजे त्याचं सोर्स असलं पाहिजे आणि त्याचं फंक्शन असलं आणि आदित्य बघायचं ते पुढचा पॉइंट आहे प्रोटीन बेस्ड हार्मोन माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे की हार्मोनच्या टाईप मध्ये प्रोटीनचे हार्मोन कोणते असतात सर्वात फेमस आहे इन्सुलिन डायबेटीस ज्याला म्हणतो आपण डायबेटीस मेलेटिस जर तुमच्या बॉडीमध्ये डायबेटीसचे दोन टाईप असतात सांगा कोण माधवी माहिती आहे डायबेटीस मेलेटिस ज्याला झालेला आहे डायबेटीस ज्याला झालाय तो दोन टाईपचा असतो कोणी सांगू शकतं नीट वाले किंवा जनरल कोणी माहिती असेल तर डायबेटीस लोकांना झाला म्हणजे डायबेटीस झाला म्हणजे त्याला तुम्ही कधी विचारलाय का की करा बाबा तुला कोणत्या टाईपचा डायबेटीस आहे माझ्या माहितीप्रमाणे मी ज्यालाही कुठे गप्पा होत तर तो म्हणतो मला डायबेटीस आहे त्याला डायबेटीस काकाला डायबेटीस आहे शुगर वाढली शुगर कमी झाली बरोबर आहे ना मग तुम्हाला हे माहिती आहे का की डायबेटीसचे प्रकार असतात टाईप असतात टाईप वन टाईप टू असतो म्हणजे मी जेवढं ऐकतो ना लोकांमध्ये तर एकच असतं की इन्सुलिन बद्दल एकच कन्सेप्ट आहे इन्सुलिन
कोणाला जनरली माहित नाही. इन्सुलिन वरन डिसीज तयार होतो, त्याचं नाव आहे डायबिटीज. लोकांना हा आजार भरपूर माहिती, भरपूर म्हणजे प्रत्येकाचा पाठ झालाय. डायबिटीज आहे, हे खा शुगर कमी होते, हे खा शुगर कमी होते, हा डॉक्टर चांगला आहे, हे बघितलं असेल तुम्ही हे कन्वर्सेशन. किंबहुना प्रत्येकाला घरात असते बघितलंय कोणी काही माहिती डायबिटीज ऍक्च्युली काय असते, माझी काय असत, हे इन्सुलिन काय करत, किंवा इन्सुलिन हे कुठून तयार होत. सर ते पॅनक्रियाच्या बीटा सेल्स मधून सिक्रेट होतं. करेक्ट. ते बघा आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पॅनक्रियाज आहे, तिथून तयार सिस्टीम आहे. आणि पॅनक्रियाज मधून दोघेही हार्मोन तयार होतात, ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये आज स्टमक असतो, स्टमकच्या शेजारी असं पानासारखं असतं, त्याला पॅनक्रियाज म्हणतात. इथे इन्सुलिन तयार होतं, इथे ग्लुकॅगॉनचंही फंक्शन असतं. तर हे जे हार्मोन्स आहेत हे काय करतात की तुमच्या बॉडीचं हे दोघंही शुगर मेंटेन करतात, यांना शुगर मेंटेनिंग हार्मोन. आणि त्याला आपण जनरली डायबिटीज मध्ये कन्वर्ट करून टाकतो की टाईप टू टाईप वन. जर तुमच्याकडे टाईप वन डायबिटीज असेल, टाईप टू असेल, टाईप वन असा असतो की ज्याच्या बॉडीमध्ये हा इन्सुलिन तयारच होत नाही. आणि टाईप टू असा असतो की इन्सुलिन तयार होतो पण तो बॉडीला यूज करतो. पॉइंट कळाला? मग कधी डायबिटीज वाल्याला भेटलं तर विचारायचं, बा तुला कोणता आहे, टाईप आहे का टाईप टू आहे. त्याला हे माहितच नसतं त्याला टाईप वन टाईप टू काय, तो फक्त म्हणतो मला शुगर आहे, माझी शुगर आहे ना 200 झालेली आहे, 500 झाली आहे, बस त्याला एवढं डोकं असतं. पण आपल्याला माहिती असलं पाहिजे की तो डिसीज त्याला कसं आहे, तो त्याचं इन्सुलिन तयारच होत नाहीये का तयार होऊन ते वर्क मध्ये येत नाहीये. ठीक आहे. नीट वाल्यांना काही गोष्टी माहिती पाहिजे. ते टीएसएच एफएसएच वगैरे तुम्ही सर्व ऐकलेलं आहे. माझी एक काम करायचा, सर्व हार्मोन टाकायचे, ग्लँडचे नाव टाकायचे आणि ते फंक्शन टाकायचे आणि पाठ करून घ्यायचे. आता पाठ कसे करायचे तर मी सांगितलं तुम्हाला, हे पाठ करणं म्हणजेच काय करणं, तर तुम्हाला काल सेमिनार घेतला गेला. सेमिनारचं काम हेच होतं की आमच्या मुलांना शिकवा की तर रट्टा कसा मारायचा, हे असे एवढे नंबर कसे लक्षात ठेवायचे, याला याचे 4, याचे 2, याचे 1. हे बघा रिअली इम्पॉर्टंट आहे की डोक्यात डेटा ठेव. तुम्हाला पेपरमध्ये लक्षात आलं पाहिजे, तुम्ही पेपर देता सीईटी नीट जे तिथे तुमच्या डोक्यावरती टायमिंग असतं, प्रेशर असतं. तुम्हाला आठवलं पाहिजे ना की प्रोटीन बेस्ड हार्मोन मध्ये एफएसएच होतं का, आयएलएच होतं का, इन्सुलिन होतं, हे तिघही हार्मोन दिले आणि एक इथला चेंज करून टाकला तर आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून माझं म्हणणं आहे की बघा तुम्हाला जर ते सेशन चांगलं वाटत असेल तर करा, कारण एवढे तुम्ही पैसे खर्च करतात, मोबाईल 10-15 हजाराचे घेतात आणि त्यात काही अमाऊंट खर्च केले तर तुम्हाला ज्यासाठी तुम्ही करताय त्यासाठी केलं पाहिजे. नेक्स्ट आहे फॅटी ऍसिड्स. फॅटी ऍसिड काय, जे तुम्ही फॅट खातात बॉडीमध्ये, त्याचे तुमचं घर असेल, हे होम असेल, त्याचे वॉल असतात, त्या वॉलला काही म्हणत नाही, त्या वॉलच्या डायक ब्रिकला फॅटी ऍसिड म्हणतात. म्हणजे घराला जर तुम्ही फॅट म्हटलं त्याच्या वॉल, त्याच्या त्या छोट्याशा काय म्हणतात ब्रिकला, विटेला तुम्ही फॅटी ऍसिड म्हणणार. एका घराला जर तुम्ही प्रोटीन म्हटलं त्याच्या छोट्याशा विटेला काय म्हणणार तुम्ही, अमायनो ऍसिड म्हणणार. जर एका घराला तुम्ही जर कार्बोहायड्रेट म्हटलं तर त्याच्या छोट्याशा विटेला तुम्ही ग्लुकोज म्हणणार. कन्सेप्ट कळाला असेल. तर फॅटी ऍसिड जे असतात, हे फॅटी ऍसिड मध्ये प्रोस्टाग्लँडिन महत्वाचं हार्मोन आहे. पुन्हा तेच माधवी तुला टाकायचंय प्रोस्टाग्लँडिन काय काम करतो, मी ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट अजून हार्मोन पेपरला आलेला आहे, तो आहे स्टेरॉइड बेस्ड हार्मोन. स्टेरॉइड बेस्ड हार्मोन मध्ये जे महत्वाचे हार्मोन आहे ते इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, ऑल्डोस्टेरॉन, हे आपण रिप्रोडक्शन चॅप्टर मध्ये बघितले आहे की इस्ट्रोजेन काय करतो, टेस्टोस्टेरॉन काय करतो, ऑल्डोस्टेरॉन. आता हे जे हार्मोन आहेत हे सर्व स्टेरॉइड बेस्ड येतात. आता स्टेरॉइड काय असतात, तर धीज हार्मोन आर लिपिड सोल्युबल. लिपिड म्हणजे काय, त्याला आपण जनरली फॅटच म्हणतो, फॅट आणि लिपिड सेम असतं. हे फॅट बेस्ड हार्मोन आहेत आणि हे कोलेस्ट्रॉल पासून तयार होतात. ठीक आहे. आता प्रश्न हाच येतो पुन्हा लोकांमध्ये, हा मोठा कन्सेप्ट आहे डायबिटीज म्हटला की तो दुसरा पॉइंट सांगतो कोलेस्ट्रॉल आणि तिसरा पॉइंट सांगतो ब्लड प्रेशर. तुम्ही कोणते दवाखान्यात जा, कोणाच्याही कम्युनिटीत जा, तुम्ही कोणाच्याही घरी जा, त्याला एक गोष्ट माहित असते ब्लड प्रेशर. दुसरी गोष्ट कोणालाही विचारा जो शिकलेला नसला तरी त्याला ही गोष्ट कळते, ब्लड प्रेशर
दुसरं डायबिटीस, तिसरी गोष्ट असते कोलेस्ट्रॉल. तुम्ही छोट्या बच्चाला विचारलं कारण बाबा ब्लड प्रेशरने काय होतं त्याला माहित की माणसाला चक्कर येतात त्याला कसं तरी होतं. जर छोट्या मुलाला कोलेस्ट्रॉल विचारलं त्याला माहिती असतो हार्ट अटॅक येतो. सांगा मला कोलेस्ट्रॉल कमी असलं पाहिजे जास्त असलं पाहिजे बॉडीत? छोट्या मुलालाही माहिती असत. बोला तुम्ही काय बोलणार? कमी असलं पाहिजे. ओके कमी असलं पाहिजे. हे बघा तुमचे काही हार्मोन्स आहेत की जे तुम्हाला इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन मेंटेन करतात, म्हणजे तुम्ही ह्युमन आहेत मेल आहेत का फिमेल आहेत हेच मेंटेन करतात. तर कोलेस्ट्रॉल हा काही बॅड थिंग नाही आहे पहिली गोष्ट. हा तुमचा हार्मोनचा बेस आहे. प्रॉब्लेम हा आहे की आपण लिमिटपेक्षा जास्त फॅट्स खाल्ल्या तो तुमच्या आर्टेरीमध्ये ब्लॉक तयार करायला लागतो म्हणून तुम्हाला ब्लड प्रेशर वाढतो. आणि हे आपण मागच्याच वर्षी आर्टिओक्लोरेसिस आपण शिकलोय ना. ब्लॉकेज होतात, नळ्या ब्लॅक होतात आणि हर्टला डॅमेज होतो. तर सर्व गोष्टी जर लिमिटमध्ये असेल तर कोलेस्ट्रॉल इज अ गुड, कोलेस्ट्रॉल चांगली गोष्ट असते कारण तो तुमचा एक हार्मोनचा बेस आहे. आता हे नायट्रिक ऑक्साईड वगैरे जे आहे जे एनओ, एनओ म्हणजे काय? तर नायट्रिक ऑक्साईड. आता नायट्रिक ऑक्साईड तुम्हाला माहिती आहे एनओ, एनओ टू असतो, एनओ असतो, हे तुम्हाला माहिती आहे. हा माहिती आहे तुम्हाला एनओ टू. एनओ टू ला काय म्हणता तुम्ही? एनओ टू. हा ना एन म्हणजे नायट्रोजन, हा टू म्हणजे डाय आणि ओ म्हणजे ऑक्साईड. मग एनओ ला काय म्हणणार तुम्ही? हा नायट्रोजन आणि हा ऑक्साईड, तर त्याला आपण नायट्रिक ऑक्साईड म्हणतो. ठीक आहे. नायट्रिक आणि नायट्रस हे बघा फेरिक आणि फेरस अशा प्रकारे कन्सेप्ट असतो. जे ऑक्सिजन कमी असतो ना त्याला आपण फेरिक किंवा असं म्हणतो आणि फेरस जास्त. तर हे जे गॅस वगैरे आहे तर नीट वाल्यांचा प्रश्न आहे. नीट वाल्यांनी सर्च करायचा आहे, होमवर्क आहे की नीट वाल्यांसाठी पर्टिक्युलर हार्मोन्सचं नेम, त्यांचं वर्क आणि ते कोणतं ग्लँड पासून तयार होतं किंवा कुठून तयार होतं याचा टेबल सर्च करणं इंटरनेटवरनं आणि तो ग्रुपवरती टाकणं. त्यात पर्टिक्युलरली याच्यावरती वर्क करणं की नायट्रिक ऑक्साईड कशा प्रकारे काम करते किंवा काय करतं. दिस इज युअर सेकंड होमवर्क. कळाला माधवी आदित्य? हो सर. हो सर. आदित्य तुम्ही नुसतं इंटरव्ह्यू टाका, तुम्हाला लिस्टची लिस्ट मिळेल हार्मोनची कारण ते काय जनरल टॉपिक आहे, भरपूर महत्वाचं आहे. प्रश्न याच्यावरती करा की एनओचं काय म्हणणं आहे, मला याच्यावरती तुमचं उद्या कमेंट पाहिजे की तुम्हाला काय वाटतं. नसेल तर मी बोलणारच, पण काही गोष्टी मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुम्ही काहीतरी इंटरनेटवर सर्च केलं पाहिजे. कालच ऐकलं तुम्ही मॅडमचं, मी स्वतः लेक्चर ऐकलं की मॅडमांच्या लेक्चरवर एक गोष्ट कळाली. काय कळाली माहितीये का? मुलांनाही स्वतःने मुलांनीही स्वतः सर्च केलं पाहिजे. जर तुम्ही घोड्याला, ते मॅडमांनी काय एक्झाम्पल माहित नाही पण माझं एक्झाम्पल तर माहितीये, घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं पण पाणी पिणं तो ठरवतो. तर त्याने स्वतः पाणी शोधलं तर चांगलंच आहे. ठीक आहे. पण डायरेक्शन तरी शोधावे की याने पाणी मिळतं. ओके. त्याच्यावरती पुढे चांगलं बोलता येतं. तर थोडं कामाला लागा, थोडं स्वतःच इनिशिएटिव्ह घ्या. एनओ वगैरे काय असतं किंवा हार्मोन्सचे इंटरनेटवरती काय सोर्सेस आहेत तर सर्च मारा. चला बोर झालं का? किती टाइम झालाय?